जेव्हा तुम्ही नात्यामध्ये एकत्र या, तुम्ही कुठल्या पण टॅगने एकत्र या, म्हणजे मी असतो तर मी असं केलं असतं की मे बी लिव्हिंगच्या टॅगनिमित्त मी एकत्र आलो असतो किंवा फ्रेंड्स म्हणून एकत्र आलो असतो, आणि त्यानंतर जर मला त्या व्यक्तीबरोबर माझ्या पार्टनरबरोबर मला एक खूप छान आतून बॉन्डिंग वाटतं आहे आणि मला असं वाटतं की माझं पूर्ण आयुष्य मी त्याच्याबरोबर खूप नैतिकदृष्ट्या लॉयल राहून मी त्याच्याबरोबर स्पेंड करू शकेन माझे पुढच्या आयुष्याचे येणारे वर्ष, आणि जर आम्हाला एकमेकांच्या ऊड आहे, आम्ही कम्फर्टेबल आहोत, कम्फर्टेबल आहोत एकमेकांच्याबरोबर, आणि त्याच्याबरोबर असताना मला खूप हॅपी फील होत आहे, स्पेशल फील होत आहे, सिक्युअर फील होत आहे, तर डेफिनेटली आम्ही ज्या उद्देशाने आधी एकत्र आलो किंवा ज्या टॅगखाली आम्ही एकत्र आलेलो आहोत त्याचं रूपांतर नक्कीच लग्नामध्ये मी तरी केलंच असतो आणि व्यक्तिगत आयुष्यामध्ये तुम्ही तसंच केलेलं आहे. बिलीव्ह इन या वेबसिरीजला माझ्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा. एस्पेशली माझा मित्र योगेश सोनी तो यामध्ये काम करतोय, वेदांगी कुलकर्णी पण त्याच्याबरोबर हिरोईनचं काम करते आहे, विवेक जोशी आहे, केतन क्षीरसागर आहे, या सगळ्या माझ्या मित्रांना शुभेच्छा, आणि ऋतुराज ओघ जे याचे दिग्दर्शक आहे त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा.